देशातील जनता पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही, मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात निवेदन दिले। तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल तर या देशातील जनता आणि आम्ही सहन तो करणार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे, बोलताना सर्वांनीच तारतम्य बाळगलं पाहिजे असंही मुख्यमंत्री म्हणाले। पंतप्रधान मोदी यांच्या आईचा अंत्यविधी झाल्यानंतर ते लगेच कर्तव्यावर गेले। राष्ट्रभक्ती देशभक्ती त्यांच्या नसानसात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। ज्यांनी ज्यांनी गेले 8 महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्यांचं काय, असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलाय। कारवाई करायची असेल तर सर्वांवर झाली पाहिजे असंही ते म्हणाले। काल विषय झाला होता, पण आज पुन्हा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदयांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं ते देखील संपूर्ण देशाचा अपमान आहे। खऱ्या अर्थाने नानासाहेब, याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, मगाशी मी बैठकीत देखील म्हणालो की गेले 8 महिने मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून इकडे ते प्लेकार्डमध्ये हे करून अपमान करणं, खोके म्हणणं, चोर म्हणणं, गद्दार म्हणणं, मिंदे म्हणणं, हे कुठल्या आचारसंहितेमध्ये बसतं नाना? हे बघा, जे आम्ही कालचं समर्थन केलं नाही जे जोडे मारण्याचं, पण याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यांचं भावना व्यक्त केल्या। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।